महाबळेश्वर तालुक्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून लॉकडाऊनचा मिळकतधारक गैरफायदा घेत आहेत. महाबळेश्वर येथील भेकवली गावात 13B मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहेत. मिळकतधारक शासनाची कोणतीही परवानगी न घेता 3-3 मजल्याच्या इमारतीची बांधकामे शेतीच्या जागेत करत आहेत. महाबळेश्वरमधील पर्यावरणप्रेमी सूर्यकांत पांचाळ यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याची सूर्यकांत पांचाळ यांची तक्रार आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकाम आणि वृक्षतोडीमुळे महाबळेश्वरच्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता असल्याचं पर्यावरण प्रेमींचं मत आहे. मी जे आता जागेत उभा आहे, मौजे भेकवली या गावचे, ही जमीन ही शेतजमीन आहे आणि शेतजमिनीचे जे काही बांधकामाचे नियम आहेत त्या बांधकामच्या पूर्ण विरुद्ध दिशेला हे बांधकाम सुरू आहे आणि बांधकाम नियमांचं उल्लंघन करून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे 3-3 मजल्याचे जे बांधकाम तुम्हाला समोर दिसत आहे हे सुरू आहे. आणि याबाबतीत मी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे आणि स्थानिक लेवलला मी तहसीलदार महाबळेश्वर यांना देखील समक्ष भेटून ही जी बाब आहे अनधिकृत बांधकामाची ही समक्ष मांडलेली आहे. परंतु कागदोपत्री घोडे नाचून केवळ हा दिखावा काहीतरी या तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून केला जातोय असं मला दिसतंय. कारण प्रत्यक्षात मात्र ही अनधिकृत बांधकाम जे ठेकेदारांनी घेतलेली आहेत ही बांधकामं सुरूच आहेत. बांधकाम थांबवण्यासाठी कुठलीही ठोस कार्यवाही या तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडून केली जात नाही आणि त्यामुळे मी वेळोवेळी भेटतोय त्यांना समक्ष, परंतु कोणतीही कारवाई त्यांच्याकडून केली जात नाही याची मला एक खंत वाटते. आणि या कोरोना लॉकडाऊन या ज्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन या अशी बांधकामं या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये फोफावली आहेत आणि त्या कोरोनाच्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन ही बांधकामं सुरू आहेत. आणि हीच बाब मी तहसीलदारांना सांगितली आहे की तुम्हाला काय दुसरं काय करायचं नाही, त्या संबंधित जे अनधिकृत बांधकाम करतायत त्यांच्यावर फौजदारी केस दाखल करा, ते मिळकत धारकांवर फौजदारी केस दाखल करा आणि बांधकाम जी सुरू आहे ती थांबवण्याची कारवाई करा. ह्याच्यामध्ये वेगळं काही फार मोठं काम करायची गरज नाहीये. निदान बांधकाम जी सुरू आहेत ही थांबवण्याची कारवाई तरी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडनं झाली पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. आणि जिल्हाधिकारी सातारा यांनी देखील पत्रव्यवहार करून खाली तसे निर्देश दिलेले आहेत, परंतु सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या पत्रव्यवहार किंवा प्रांत कार्यालय वाईकडून आलेला पत्रव्यवहार याच्या बाबतीत कुठलीही दखल महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाकडून घेतली जात नाहीये असं मला एकूण या एकूण कार्यक्रमावरून त्यांच्या दिसून येत आहे. कारण बांधकामं सुरू आहेत, अनधिकृत बांधकामं ही राजरोसपणे सुरू आहेत. आम्ही सांगतोय पण हे डोळे झाक किंवा आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतायत हे यावरून दिसून येत आहे.